हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाएट फॉलो करणाऱ्या लोकांसाठीची एक रेसिपी, डाएट फूड म्हणू शकता तुम्ही त्याला, आणि आपल्यासाठी एक कोशिंबिरी। ही बनवणं खूप सोपं आहे आणि घरात ज्या अवेलेबल भाज्या असतील त्यापासून तुम्ही बनवू शकता। आणि हे खूप हेल्दी रेसिपी आहे, याच्यापासून आपल्या शरीराला खूप आवश्यक अशा गोष्टी भेटतात। त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे दिली आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी बारीक चिरलेली काकडी वापरली आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबिरी, त्यानंतर 2 छोटे चमचे दही, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला, 1/2 चमचा जिरा, थोडंसं तेल। चला तर जाऊया प्रोसेसला। एक भांडं घेतलंय मी, आता त्याच्यामध्ये आपण सर्व भाज्या ॲड करून घेणार आहोत। प्रथम मी काकडी ॲड करते। काकडीची वरची साल काढून घेतलेली आहे मी। नंतर ॲड करूया टोमॅटो, कांदा, गाजर, गाजराची वरची ही साल मी काढून घेतली आहे। मग ॲड करूयात कोथिंबिरी। हे नीट मिसळून घेऊयात। आता ॲड करूयात मीठ, चवीनुसार घालायचे। ॲड करूयात थोडासा चाट मसाला, थोडीशी साखर, 1/2 चमचा असेल ही, दही। हे दही नीट फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे फेटते, एकदम सॉफ्ट असं दही बनवून घ्यायचं आहे ते। आणि हे दही मी याच्यामध्ये ॲड करते। आता हे नीट मिक्स करून घेऊयात। दहीचं कोटिंग सगळ्या भाज्यांना यायला हवं। आता जाऊया तडक्यासाठी। तडका पॅन ठेवलाय, गॅस चालू करूयात। मीडियम फ्लेमवरती ठेवायचे गॅस। थोडंसं तेल टाकूया आपण आता याच्यामध्ये, एकदम थोडंसं वापरायचं आहे कारण ही डाएटसाठी रेसिपी आहे। त्याच्यामध्ये टाकूयात जिरा। जिरा थोडं फुलू द्यायचं आहे, थोडा वेळ वेट करायचं आहे। जिरा मस्त फुललं आहे, तडतडत आहे। गॅस बंद करूयात। हे थोडंसं थंड व्हायला ठेवूयात। आता हे याच्यामध्ये टाकूयात। हे जे आपले सगळे भाज्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत आता, आणि नीट मिक्स करून घेऊयात। आपली रेसिपी बनून तयार आहे। आता मी हे सर्व्ह करते, एका बाउलमध्ये काढून घेते। ही तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा ॲज अ अदर भाज्या कशा खातो तशीही खाऊ शकता तुम्ही। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत घरी रहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि बी सेफ।